मुलगी झाली हो या मालिकेच्या एक जुलैच्या भागामध्ये दिव्या खूप चिडलेली असते ती म्हणते मी शौनकला कुठेही जाऊन देणार नाही तेवढ्यातच साजिरी तिला व्हिडिओ कॉल करते दिव्या विचार करते या साजिरीचा का मला फोन आला दिव्या म्हणते काय ग का फोन केलास साजिरी म्हणते मी न या सगळ्या गोष्टींना खूप कंटाळले आणि डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात आता मात्र दिव्या खुश होते दिव्या म्हणते काय तू डिवोर्स पेपरवरती साईन केलेस ठीक आहे तू आमच्या घरच्या पत्त्यावरती पाठवून दे साजिरी सांगते ते मी घरच्या पत्त्यावरती पाठवेन पण मला तुझ्याशी भेटून बोलायचं आहे थोडंसं महत्वाचं दिव्या म्हणते काय बोलायचं आहे साजिरी सांगते तुझ्या चांगल्यासाठीच सांगायचं आहे या ठिकाणी जंगलामध्ये मला भेटायला ये दिव्या म्हणते ठीक आहे येते मी तुला भेटायला असं आनंदाच्या भरामध्ये दिव्या आता साजिरीला भेटायला निघते इकडे आता साजिरी आर्या आणि अक्षरा या तिघींचं ठरतं की कुठे तिला भेटायचं आणि तिघीजणी त्याच ठिकाणी भेटायला निघतात आणि आता दिव्याची वाट लावायला निघतात त्यावेळेला विलास आता साजिरीला आवाज देत घरामध्ये दे येतो तो, तो म्हणतो काय गं उमे साजिरी कुठे आहे बापाच्या आवाजाला हाक पण देत नाही याच्यावरती उमा सांगते आहो घरात असेल तर भेटेल ना तिघी ही पोरी बाहेर गेल्यात आता विलासला काळजी वाटते विलास म्हणतो असं कसं न सांगता बाहेर गेल्या याच्यावरती आजी सांगते अरे काय लहान आहेत का एवढी कशाला काळजी करतोस विलास म्हणतो अगं जीवाला घोर वाटतो ना आजी म्हणते काही काळजी करू नको येतील पोरी परत असं म्हणून आजी आता विलासला धीर देते इकडे सिद्धांची टीम आता आदिवासी पाड्यावरती प्रत्येक घरामध्ये जाऊन रोहनचा फोटो दाखवून रोहन कुठे दिसला का असं प्रत्येक माणसाची चौकशी करत असते आणि कॉन्स्टेबल तीन दुसऱ्या कॉन्स्टेबलला आदेश देतात की तुम्ही तीन ठिकाणी जा असं म्हणून आता सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रोहनचा शोध घेत असतात दिव्या ठरलेल्या ठिकाणी येते साजरी तिची वाट पाहत असते आणि दिव्या म्हणते मला वाटलं तितकी तू हुशार नाहीस साजरी म्हणते हो मला वाटलं तितकी तू पण हुशार आहेस याच्यावर दिव्या म्हणते का मी काय केलं तुलाच बघ कसं अडकवलं तूच कंटाळून डिव्हॉर्स द्यायला तयार झालीस आता शौनक माझा आहे लवकरात लवकर पेपर पत्त्यावरती पाठव साजरी म्हणते हो पेपर पाठवून पत्त्यावरती पण मला एक सांग बाबांना बेशुद्ध करण्यासाठी केंद्र औषध दिलं कुणी आणि अंगठी तिकडे ठेवली कुणी याच्यावरती इकडे आता दिव्या गडबडते दिव्या म्हणते तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही माऊ म्हणते मला कळत नाही तुला काय विचारायचं ते याच्यावरती दिव्या गडबडते आणि तिथे आर्या येते आर्याला बघून दिव्या अधिकच गोंधळते दिव्या म्हणते आर्या तू इथे काय करत आहेस याच्यावर आर्या म्हणते आता ना खर खरं बोलायची वेळ आली आहे जे काही गुन्हे केलेस ते सगळे आता तोंडाने तुझ्या कबूल कर दिव्या काहीच बोलायला तयार नसते अखेर साजिरी आणि आर्या तिला झाडाला एका दोरीने बांधतात दिव्या म्हणते काय चाललंय तुमचं हे तुम्हाला हे महागात पडेल कुणाला महागात पडेल ना ते आपण बघूया आता थोड्या वेळात अंधार होईल आणि तिकडून बिबटे येतील मग बिबट्या आणि तू काय ते बघून घ्या आम्ही इथून चाललो याच्यावरती दिव्याचा माज काय कमी होत नसतो ती म्हणते मी काहीही केलेलं नाहीये मला ना इथून सोडा आणि तुम्हाला काय वाटलं मी घाबरेन जा इथून निघून जा मी काहीही करणार नाही तुम्हाला सांगणार नाही असं म्हणून दिव्या तिचा माज दाखवत असते आता आर्या म्हणते चल ग साजरी जाऊ दे आता अंधाराला आला कि बिबट्या आणि ही काय करायचं ते बघून घेतील असं म्हणून दोघीजणी निघतात आता अक्षरा मुद्दाम झाडांचा आवाज करते दिव्या घाबरते आणि म्हणते आर्या परत ये परत ये मला सोडव इथून आर्या म्हणते अशी तुला सोडणार नाही बोल खरं काय ते कबूल कर अखेर दिव्याचा नायलाज होतो स्वतःच्या तोंडाने स्वतःची सगळी कारस्थानं सांगते ती सांगते विलास पाटील घरी आले होते त्यांनी आमचं सगळं कारस्थान ऐकलं म्हणून आम्ही त्यांना विष वाजलं ती बॉटल अत्तूच्या रूममध्ये नेऊन ठेवली आणि विलासला सुनसान जगी नेऊन सोडलं तिथे अत्तूची अंगठी ठेवली एवढं सगळं प्लॅनिंग सांगितल्यावरती दिव्या म्हणते अरे आता तरी सोडा की मला असं म्हणून आता दिव्या गडबडते पण इकडे अक्षरा सगळं रेकॉर्डिंग करत असते दिव्याचा सगळे गुन्हे रेकॉर्ड झालेले असतात त्याच वेळेला रोहन ज्या जोडप्याकडे असतो त्या जोडप्याकडे पोलीस चौकशीसाठी येतात फोटो दाखवून म्हणतात की हा तुम्हाला मुलगा कुठे दिसला का याच्यावरती तो माणूस म्हणतो या मुलाला नाही कुठे आम्ही पाहिलं पोलीस म्हणतात खरं खरं काय ते सांगा आजूबाजूला कुठे दिसला का हा मुलगा गायब झालेला आहे त्यावरती बाई म्हणते कुणाचा मुलगा आहे पोलीस म्हणतो नसती चौकशी नको तुम्ही पाहिलात का तो माणूस आता घामच पुसायला लागतो पोलीस म्हणतात तुला का घाम फुटला एवढा तो माणूस म्हणतो जरा गरमी आहे ना पोलीस म्हणतात या मुलाला जर कुठे पाहिलात तर पोलीस स्टेशनला खबर नक्की करा असं म्हणून पोलीस तिथून निघून जातात तेवढ्यातच तिथे ते रोहन येतो इकडे दिव्या आता सगळा गुन्हा कबूल करते आणि म्हणते झालं ना काय करताय तुम्ही अक्षरा तितक्यात येते दिव्या म्हणते काय तुम्ही रेकॉर्डिंग केलं अक्षरा म्हणते हो तुझ्या पापाचा कच्चा चिठ्ठा सगळा ह्याच्यामध्ये आहे आर्या म्हणते मला ना तुला बहीण म्हणायला लाज वाटते लाज आधी तर तुम्हाला नंडेला आणि घरच्यांना किती त्रास देत आहेस तुझ्या पापाचे सगळे पुरावे आता ह्याच्यामध्ये आहेत हे आम्ही पोलिसांना देणार आणि तुझी रवानगी सुद्धा पोलीस स्टेशनलाच करणार आता मात्र दिव्या गडबडते माऊ म्हणते हे बघ याच्यामध्ये तुझे सगळे गुन्हे आता रेकॉर्ड केलेले आहेत तुला सोडणार नाही असं म्हणून आता आर्या दिव्याचा मोबाईल काढते एका झाडीमध्ये फेकते आणि दिव्याला एक जंगलात ठेवून तिघी जणी निघतात दिव्या म्हणते डॅडाला समजलं तर तुमचं काही खरं नाही आता ती माणसं रोहनला काहीच न सांगता पोलिसांना तिकडून पाठवतात तितक्यात रोहन तिथे येतो रोहन म्हणतो कोण होती ही ती माणसं म्हणतात नाही नाही पत्ता विचार आणली तू चल बरं आतमध्ये असं म्हणून ते रोहनला आत पाठवतात रोहनला आत पाठवल्यावरती त्याला मात्र पाटीलवाड्याचं सगळं दृश्य दिसायला लागतं रोहनला पूर्णपणे पाटीलवाडा आठवतो या घरामध्ये मी राहिलो होतो हे त्याला आठवतो आणि तो विचार करतो कोण आहेत ही माणसं बाकी सगळं का नाही मला आठवत असा रोहन विचार करून आपलं घर शोधण्यासाठी बाहेर पडतो इकडे तिघीजणी घरी येतात विलास चिंतेत असतो विलास म्हणतो कुठे गेला होतात तुम्ही याच्यावरती तिघीही जणी गप्प बसतात साजिरी म्हणते आम्ही ना खूप मोठा प्लॅन केला आणि ठोस पुरावा आता आमच्याकडे आलेला आहे विलास म्हणतो काय चाललंय तुमचं माझ्या जीवाला किती मोठा घोर लागला होता नुसती जीवाला टांगणी लावून गेलात तुम्ही काय झालं अक्षरा म्हणते तुमच्या साजिरीचा भन्नाट प्लॅन होता तिने दिव्याकडून सगळे पुरावे गोळा केलेत आणि तिच्याच तोंडून तिचे गुन्हे रेकॉर्ड करून आणलेत असं म्हणून आता मात्र विलास आणि उमा दोघांनाही सत्य समजतं साजिरी खूप खुश असते कारण आता दिव्याविरुद्ध ठोस पुरावे असतात शौनकला फोन करून घरी बोलवलं जातं आणि त्याला फोटो म्हणजे जो दिव्याने व्हिडिओ दिव्याचा असतो गुन्हे कबूल केलेला तो दाखवण्यासाठी आर्या म्हणते अक्षराताई शौनक घरी आला आहे फोन घेऊन या बरं अक्षराच्या हातामध्ये बाळ असतं आणि फोन हातातून खाली पडतो फोन पडल्यामुळे आता तात्पुरता जायचो व्हिडिओ ती दाखवू शकत नसते कारण फोनचा डिस्प्ले फुटतो शौनक म्हणतो हीच नाटकं करायची होती तर मला कशाला इथे बोलवलात माझा वेळ का वाया घालवलात असं म्हणून शौनक आत्तासुद्धा त्यांच्यावरती अविश्वास दाखवतो आता अक्षरा खूप मोठ्या धक्क्यात असते विलास आणि उमाला पण धक्का बसतो त्याच वेळेला दिव्या रस्त्याने पास होत असते आणि तिची नजर मात्र आता समोर जाते समोर रोहन असतो रोहन रिक्षेमधून आता तेच घराचा पत्ता शोधायला निघालेला असतो आणि रोहन आता दिव्याला दिसतो दिव्याला खूप मोठा धक्का बसतो ती विचार करते रोहन जिवंत आहे आणि रोहन मात्र रिक्षेमधून आता आपल्या घराचा पत्ता शोधायला चाललेला आहे आता रोहनला पाटील वाड्यावरती पत्ता सापडून त्याला सगळे घरचे भेटतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा